8 लाख रुपयांचा निकष ठेवून आर्थिक मागासवर्गातील सवर्णांसाठी 10% आरक्षणाचा निर्णय म्हणजे मोदी सरकारनं केलेली फसवणूक आहे, असं मत आर्थिक मागास अन्यायविरोधी मंचचे डॉक्टर सतीश करंडे यांनी व्यक्त केलं. याबाबत अधिक माहिती आर्थिक मागास अन्याय विरोधी मंचचे डॉक्टर सतीश करंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच सवर्ण समाजातील आर्थिक मागासांसाठी 10% आरक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय घेताना त्यांनी त्याच्यामध्ये काही निकष लावलेले आहेत. त्या निकषापैकीच एक निकष असा आहे की ज्या पालकांचं किंवा ज्या कुटुंबाचं उत्पन्न 8 लाख रुपयेपर्यंत असेल वार्षिक, ते सर्व त्याच्यामध्ये समाविष्ट होतील, आर्थिक मागास म्हणून ते समाविष्ट होतील. त्याला आमचा आक्षेप आहे. आक्षेप असण्याचं कारण म्हणजे आपल्याकडे दारिद्र्यरेषेची जी व्याख्या केलेली आहे त्या व्याख्येमध्ये असं सांगितले की दर मानसी 47 रुपयेपेक्षा कमी उत्पन्न असणारे जे आहेत ती लोकं दारिद्र्यरेषेखाली असतील. अशी लोकं किती आहेत सरकारी आकडेवारीनुसार? आपल्याकडे अशी लोकं 28% लोकं दारिद्र्यरेषेखाली. उदरनिर्वाह करणं कठीण आहे आणि शेतीवर उदरनिर्वाह होत नाही म्हणून प्रगत आणि पुरोगामी समजणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. असे सर्व अल्पभूधारक पुरोगामी शेतकऱ्यांच्या मुलांना ते आरक्षण असावं आणि ते आरक्षण सध्या कृषी विद्यापीठ आहे, कृषी विद्यापीठ संलग्नित सर्व अभ्यासक्रमांना असं आरक्षण दिलं जातं. त्यामुळे इतर अभ्यासक्रमाला किंवा नोकरीमध्ये असं आरक्षण देणं शक्य आहे त्याचा सरकारने विचार करावा. जर सरकारने याचं निकष नाही बदलले तरी गरिबांची चेष्टा ठरेल असं आमचं ठाम आहे.